ज्यांच्या हातामध्ये काळा रुमाल होता ते मागच्याही एक दोन गावात झालं, तेव्हा मीच एसपींना म्हणलं की हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काळा झेंडा दाखवत आहेत, आणि माझ्या मते तरी ते फक्त मला नाही दाखवत आहेत, सगळ्या नेत्यांना दाखवत आहेत, तर त्यांच्यावर काही गुन्हे दाखल करू नये अशी मी भूमिका घेतली. आजही दोन तीन लोक अलीकडच्या बाजूला उभे होते, त्यांनी काळा रुमाल झेंडे पण नाही ते का खिशातून रुमाल काढून त्यांनी असं हलवला. परत मी तुकाराम महाराजांचं दर्शन घेऊन परत आले तोपर्यंत काही जण म्हणजे खूप जोरजोरात ओरडा आरडा करत होते. कारण काहीच नाही आहे, कारण काही घटनाच घडली तर ओरडा आरडा व्हायला पाहिजे, तर कारण काहीच घडलं नाही. तर मला असं वाटतं की हे जे चार लोक उभे होते ते जरांगे पाटलांच्या आरक्षणाच्या आंदोलनातले असतील, पण जे बाकीचा गोंधळ झाला तो मला नाही वाटत की जरांगे पाटलांच्या आंदोलनातले असतील, ते मला थोडंसं राजकीय वाटलं. ताई, मराठा आरक्षणाला कायम समर्थन देणारे तुम्ही आहेत, लोक जे आहेत ते का विरोध करीत असतील, काय तुम्ही याच्यामध्ये? मला थोडीच विरोध करतात, तिकडे दुसरे लोकांना जाऊ दिलं का त्यांनी तपासा बरं, मला माहित नाही. मला विरोध करतायत नाही, ते समाजातल्या सर्वच नेत्यांना असं करतायत. मी बघितलं बाहेरच्या जिल्ह्यात ते प्रमुख नेत्यांना येऊ दिलं नाही किंवा असं काही करतायत. आता मलाच करतायत असं मला वाटत नाही, आणि मलाच करतायत असं चित्र केलं तर ते काही मग ते जाणीवपूर्वक असेल असं वाटतं, ते आंदोलक नसतील असं वाटतं. हो, त्यांना पण जायचं आहे, आता ते पण उमेदवार जाहीर करणार आहेत असं मी ऐकलं कुठेतरी प्रेसमध्ये, त्यांनाही जायचं आहे सगळ्या गावांमध्ये सगळ्या समाजांमध्ये असं आहे. त्याच्यामुळे मागणी एका ठिकाणी आहे आणि एखाद्याचा अवमान होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे, पण मला 100% खात्री आहे की हे जरांगे पाटलांचे माणसं नाही. हो, नक्की करत असतील, आता निवडणुकीत कोणीही प्रयत्न करेल. खरं सांगू का, आता जे प्रश्न तुमचे सर्वांचे आहेत ते प्रश्नच तुमचे उत्तर आहेत. तुम्ही प्रश्न असाच विचारता की हे चूक आहे की नाही, मग तुम्ही आव्हान करणार काय? तुम्हाला पण हे असं वाटतंय, तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की मी वेगळं आव्हान करण्याची आवश्यकता नाही. जे लोक सुसंस्कृत सुशिक्षित संयमी शांत स्वभावाचे आहेत त्या लोकांना या सगळ्या गोष्टी बघायला फारशा आवडत नाहीत. पण मी आत्ताही परत परत म्हणते.